नवी मुंबई महानगरपालिकेत अशा अनेक तक्रारी येतात की अधिकारी सामान्य जनतेचे ऐकत नाही. मात्र एका नगरसेविकेने ही तक्रार केली आहे. कोपरखेडे येथे अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. या विकास कामाच्या बरोबरच अन्य कामांच्या बाबतीत वा संबंधित विभागाशी निगडीत काही माहिती विचारता तो अधिकारी उर्मटपणे बोलतो, अशी तक्रार नगरसेविका मेघाली राऊत यांनी केली आहे. याबाबतचा जाब त्यांनी स्थायी समिती सभापतींसमोर मांडत अधिकाऱ्यांना विचारला. शोकॉस नोटीस मध्ये उत्तर मिळेल ना साहेब त्यांना? मॅडम एक मिनिट, आता ते काय म्हणाले का मी शोकॉस नोटीस काढतो, त्यांना उत्तर देऊ द्या ना, मग ते त्याचं कारवाईचं म्हणतील ना. तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना सुद्धा जरा समजावा की ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे ना, मला दरवेळेला जे वेगवेगळे प्रकारची उत्तरं त्यांच्याकडून मिळत आहेत ना, ती अपेक्षित नाही आहे. कारण मी काय माझ्या घरातलं काही कोणतं काम सांगत नाही किंवा माझ्या घरातून म्हणजे खिडकीतून उतरून बाहेर ब्रिज काय बनवायला त्यांना सांगत नाही आहे. मी लोकांसाठीच ही कामं सांगितलेली आहे आणि जनहिताची कामं सांगितलेली आहे. सी साहेबांना सुद्धा मी 2-3 वेळा भेटले, त्यांनाही माहिती आहे. तर ते मला दरवेळेला सांगतात की मी एक्झिक्युटिव्हशी बोलणं करतो. तर ते काय म्हणाले की मी शोकॉस नोटीस काढतो ना, शोकॉस नोटीसची तुम्हाला तुम्ही परत मागू शकता. 8 दिवसांच्या आतमध्ये जर हा त्यांच्या शोकॉस नोटीसमध्ये मुदत असेल ना, त्या मुदतीमध्ये परत आयुक्तांना लेटर देईल, पालकमंत्र्यांना सुद्धा लेटर देईल या गोष्टीचं. आणि जर तरी सुद्धा होत नसेल तर मी उपोषणाला बसेल. बोला. याबाबत अधिकाऱ्यांनी मात्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल असे टिपिकल अधिकारी छाप उत्तर दिले. सन्मान्य सभापती साहेब, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य सदस्य राऊत मॅडम आणि त्या ठिकाणी आवटी साहेब, कोपरखेड्याच्या कामाच्या अनुषंगाने काही म्हणजे बाजू हे मांडलेलं आहे. आपल्या ठिकाणी रस्ते, पादचारी पूल, मलनिसर वाहने टाकणे आणि गटर या बाबतीचे जे काही प्रस्ताव म्हणजे आपण तयार केले असं म्हटलं, त्याची मी छाननी आजच करून घेतो. आज मी सर्व एक्झिक्युटिव्हची मीटिंग बोलावलेली आहे आणि या जे जी आपण कामं सांगितली त्या कामाची निकड बजून ती प्रस्ताव म्हणजे येणाऱ्या महासभेमध्ये आणण्याचा आम्ही म्हणजे पूर्ण प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे शिरतोडे हे जे डेप्टी इंजिनियर्स आहे त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या म्हणजे बोलणं केलं किंवा जे काही आपण या ठिकाणी मांडणी केली त्याबद्दल मी त्यांच्याकडून शोकास नोटीस काढून त्यांना त्याबाबतची त्यांना काय म्हणजे अशा प्रकारचं का ते वागलेत किंवा अशा प्रकारची आपल्याला काय त्यांनी म्हणजे बोलणं केलं त्याबद्दलचा खुलासा आल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करता येईल ते बघतो. नगरपालिकेत अनेक अधिकारी चांगले काम करतात, मात्र असेही अधिकारी आहेत ज्यांच्या उद्धट बोलण्याने त्यांच्याबरोबरच नागरिकही त्रास भोगतात. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.